हो काय करताय तुम्ही भांडी घासतोय नाही ते मला पण दिसतंय की तुम्ही भांडी घासताय ते पण कशाला करताय मी करते ना अहो कशाला करताय मला घरच्या कामांची सवय आहे त्यात काय एवढं मी सांगितलं ना काम घरची नाही करायची म्हणजे नाही करायची कुठं तुम्ही काय करते ते ऐका ऐका एवढं काम करतो मग तुम्ही करा पाहिजे तर मी असं ऐकणार नाही माझं काय बघ तुम्ही पण ना अ तुम्ही कशाला असं करता कारण तुम्ही माझं ऐकत नाही तुम्ही ऐकणार नाहीत हॅलो काय ऐकायचं तुमचं हा कोण बोलताय तुमच्या बुटीक मधून काल मी ड्रेस घेऊन गेलोय तो माझ्या मुलीला होत नाहीये तुम्ही ड्रेसचं माप चुकवलं अहो असं कसं होईल आता ते आम्हाला काय माहीत माझ्या मुलीने आज ड्रेस घालून बघितला तेव्हा ते मला कळलं ते तुम्ही जे माप दिलं ना ते माझ्याकडे पाकिटात ठेवलेलं आहे थांब हा तुम्हाला बघून सांगतो मी काय आहे ते हा एक मिनिट हा एक मिनिट जरा मी बघतो हा मालक कोणाचा फोन आहे कस्टमर कस्टमर काय त्यांच्या ड्रेसचा थोडासा प्रॉब्लेम झालाय मी काय मदत करू का नाही तुम्ही करू नका थांबा मी बघतो मालक तुम्ही काय शोधताय अहो पाकिट शोधतोय माझं पाकिट ते काय आहे त्यांच्या ती मेजरमेंट आहेत ना त्याचं कागद पाकिटात ठेवलं आणि पाकिटच कुठे मिळत नाहीये हॅलो साहेब मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करू का काय आहे ते पाकिट मिळत नाहीये माझं बरं ठीक आहे लवकर काय ते करा हा थँक्यू तू पाकिट शोधायला हवं तुम्ही पाहिलंय का कुठे नाही कुठे गेलं पाकिट मी बघते थांब रिसीट दे कसली रिसीट अरे पैंजण नाही काय पॉलिशला दिले होते इतके दिवसात तुला वेळ नाही मिळाला तू आणले नाहीस ना आता मी जाते तू कर ना बाहेरच्यांची कामं कर हा दे पायाकडे नाहीये नाहीये म्हणजे नाहीये म्हणजे ती रिसीट माझ्या पाकिटात ठेवली होती आणि पाकिट सापडत नाहीये काय अरे देवा तू बेंद्रात आता विसरायला पण लागलायस कसं हे ध्यान ना माझ्या नशिबात ना खरंच रिसीट शिवाय ते पैंजण देणार नाही तो आणि जर माझं पैंजण नाही ना मिळाले तर तुला सोडणार नाही लक्षात ठेव पाकिट मिळालं नाही आणि मी असाच घरी गेलो हो तरी शोभा माझ्यावर अजून चिडेल मला काही करून पाकिट शोधायला हवं भानू काय शोधतेस मी करू का मदत नाही ते काय नाही ते तुम्हाला कशाला त्रास देत ना राहू द्या अगं आपल्या माणसांचा कसला आलाय त्रास राहू द्या एवढं लग्न मोडलं याच पण हा स्कीम वीक आहे पाठ सोडतोय का बघ ना भानूची राहू द्या मला वाटतं आपल्याला याचा कायमचा बंदोबस्त करावा लागणार बहुतेक मोदिनी अरे काय बोलतोय तू हा कसा पण असला तरी भित्र आहे तो आपला ते खून बिन आपल्याला नाही जमायचं मला तसं म्हणायचं नव्हतं मग ते एवढंच म्हणायचं होतं आपल्याला याला भानू पासून लांब ठेवायला पाहिजे तसं होय काय घाबरलो ना मी म्हटलं काय आता बोलतो तू मदन मला काय वाटतं माहितीये का भानू ना काहीतरी शोधते रे आपण मदत करूया का तिला एवढंच एक चान्स काय ग काय झालं काय शोधते आम्हाला पण सांग आम्ही पण शोधतो ते मालकांचं ना पाकिट हरवलंय मी ते शोधते एवढंच ना
अगं त्याला सवय आहे पाकिट हरवायची. नाही तर काय, वर्षातून दोन चार पाकिट तो हरवतो. उगाच त्याच्या पैसे स्वतःला त्रास करून घेऊ नको. उन्हा तानाची काळी बिळी पडशील. जा घरी जाणं, आराम कर. जा भानू, तुला उन्हाचा जरा जरी त्रास झाला ना तर माझ्याकडे माझ्याकडे एक मस्त क्रीम आहे. ती एकदम आहे तशी होते, त्याने एकदम निघून जात. मालकांच्या पाकिटाची काळजी करा ना, त्यात एक लई महत्वाची गोष्ट आहे. अगं असून असून काय असणार आहे त्याच्यात. त्याचा जो काही पगार येतो तो त्या शोभा वहिनी घेतात. त्यात ना माझा फोटो आहे. मोहनाच्या पाकिटात तुझा फोटो. वय भानू, तू काय काळजी करू नको. मी आहे ना, मी शोधून देतो मोहनचा पाकिट. आम्ही शोधतो ना तुझा. तू आराम कर, आम्ही शोधतो. प्रॉमिस. छोटस धडपड असं पाहिजे म्हणजे इथं कुठतरी सापडणार. कोणत्या रंगात आहे पाकिट? शोधतो शोध शोध. काही नाही, मास्टरांनी फसवले तुला, खोट सांगितलंय. आता तू कशाला खोट बोलेल? शोभे, या मास्टरला ना मी आता चांगलीच ओळखायला लागलेली आहे. अगं तुझं पैंजण कुणाला तरी देऊन टाकलेलं असणार त्यांनी दुसऱ्याला. लिहून घे वाटलं तर माझा शब्द. तू ना आता काहीही बोलतेस. आता तो कशाला कुणाला देणार आहे पैंजण? अगं तू माझ्यावर विश्वास ठेव. हा आता रिसिप्टच नाही, मग आणणार पैसा कुठून? मग तुला कारण काय सांगायचं? पाकिट गायब हे कारण. तुला राईचा पर्वत करते, कशाचा कशाला संबंध नाहीये, पण तो कसा जुळवायचा ना तुझ्याकडनं शिकायला. काय मावशी, मावशी हे तुमचं सांधे दुखीवरच आयुर्वेदिक तेल. अगं ए आई, आधीच घरात एवढी औषध आहेत, घराचं मेडिकल स्टोअर करून टाकलंयस तू, त्यात आता हे आयुर्वेदिक कशाला? तू गप दे इकडे दे. हा तिला काय कळते? म्हातारपणी गुडघे दुखायला लागले ना, मग कळणार तिला. अहो मावशी, आता तुम्ही टेन्शनच घेऊ नका. हिमालय पर्वतावरच्या औषधी वनस्पती पासून बनवलंय हे औषध. एकदा लावून तर बघा, धावायला लागाल. अरे वा. पण काय रे सम्या, तुला एवढा उशीर का झाला? हा तू स्वतः हिमालय पर्वतावर गेला असणार नाही का? काय लग्नाच्या वेळी गायब झालेलास रे, म्हणून म्हटलं. मावशी जाऊ दे ना, ते जरा पाकिट शोधत होतो. आपल्या मोहनचं पाकिट हरवलंय ते कळलं. तुम्हाला कस म्हणजे कोणी सांगितलं? भानूने सांगितलं. या या बहिणीने ना अख्ख्या चाळीभर केलेलं असणार. मेलीच्या तोंडात एक शब्द राहत नाही. ओ नाही नाही मावशी, तसं नाही येव. अहो मी विचारलं ना, म्हणून सांगितलं तिने. तू तिची बाजू घेऊ नकोस. हा तेलाचे पैसे किती रे? 70 रुपये. 70 रुपये एवढे? हो ते हिमालय पर्वतावरच औषध आहे ना. हा कळलं कळलं, पहिले गुण येऊ दे मग पैसे. जा. अग त्यांच्यावर कशाला चिडतेस? मग मानूची वकील कशी काय करतोय तो? गप तबीर भाऊ या तू. हा पण मला एक कळत नाहीये, मोहनच्या पाकिटात भानूचा फोटो कसा? वहिनींचा असायला पाहिजे ना. हेच 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 कारण असणार. बघितलं शोभे, हेच. तुला गप्प बस गे. पण आमच्या यांच्या पाकिटात भानूचा फोटो कोणी सांगितलं? अहो भानूनच सांगितलं. हेच हेच ते कारण. म्हणून मास्टर यांनी ते लपवण्यासाठी पाकिटच गायब केलं. ए, तू यांच्यावर काय विश्वास ठेवतेस? हे माहितीयेत ना, लग्न करायचं लग्न करायचं म्हणून घाई करत होते आणि बरोबर लग्नाच्या दिवशी पळून गेले. मावशी मी येतो. हा मी येतो. येतो. पण शोभे हे फोटोच कारण असणार. अगं माझे बाई तू जरा गप्प बस. एवढं मोठं राहुल राहुल एवढं कर ना. मला उडी मारावी लागते रे. हा कर.
राहुल मोहनदासांचं पाकिट सापडलं का रे? नाही अजून. नाही आता शोभा वहिनी सांगत होत्या नाही मिळालं अजून. अगं नाही मिळालं अंजू. अगं बाई आता महिना अखेर आहे, पाकिट ठरवलं बरं रे झालं बाबा. त्यांना टेन्शन आलं असेल ना रे? टेन्शन त्याला नाही, आपल्याला यायला पाहिजे. तुझं पण पाकिट ठरवलं की काय? नाही अंजू, अंजू माझं पाकिट ठरवलेलं नाही. अगं बाई पण आता मोहनचं पाकिट ठरवलंय ना, म्हणजे त्याच्याकडे खर्चाला पैसे नसणार, मग तो पैसे मागणार कोणाकडे? कोणाकडे? अंजू त्याचे शेजारी कोण आहे? आपण. मग आपल्याकडे पैसे मागणार ना तो? मग त्यात काय देऊ की एवढं? एक पैसा द्यायचा नाही कोणाला. इथं आपल्याला खर्चाला पैसे नाही, त्याला कुठं देत बसते? आणि शोभा वहिनीना पण काय देऊ नको. शोभा वहिनींना कोण देत आहे? पण दादानी मागितल्यावर त्याचा द्यायला नको का पैसे? नाही अंजू, कुणाला काय द्यायचं नाही, कळलं? तुझ्या भल्यासाठी सांगतोय ना मी, आपल्याकडे पैसे आहेत का तेवढे? निघतात ना ते. जायना झालं यार. जायना बानू, काही काम होत का? हा तुमच्याकडे 50 रुपये आहेत का? मला दिला पैसे तुमच्याकडे. आता अंजली ताईना काय सांगितलं? मालकांना पैसे देऊ नको म्हणून. आणि मी 50 रुपये मागितले तर मला 100 रुपये दिले. मालकांनी कधी पैसे मागितले का तुमच्याकडे? तुमची सगळी कामं करत असता. इतकंच नाही तर कामं करता करता जर काही तुटलं फुटलं तर त्याचा खर्च बी मालकच करता. पण तुम्ही असे वागता मालकांशी, सोबत नाही तुम्हाला. ठीक आहे, तुमचे 100 रुपये नको मला. पाकिट सापडलं नाही. मी अभि लई शोधलं चाळीत, मला कुठे बी नाही सापडलं. मी पण रस्ता अख्खा रस्ता शोधून आलो, पाकिट कुठेच नाही सापडलं. शोभा आली ना आणि तिला कळलं तर खूप ओरडेलो मला. असं कसं ओरडतील? मी आहे ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. अरे कोणाचं पाकिट आणलं तू? तुला हे माझं पाकिट नाहीये. तुमचं नाही? नाहीये. ठीक आहे. हा थँक्यू. आत्ताच्या आत्ता ती रिसीट घेतो आणि जाऊन नाहीये, हे पण माझं पाकिट नाहीये. आत्ता तर तुम्ही म्हणालात तुमचं पाकिट आहे. हो पण काय आहे त्या पाकिटात ना, इथे माझा आणि शोभाचा फोटो आहे असा, तो यात नाहीये. नाही माझं हे पाकिट. नाही हा असा रंग नाहीये, पण नाहीये. नाही हो, हे पण हे पण नाहीये. नाहीये. म्हणस तू? तुम्ही कोण आणि मी इथे कसं काय आलो? भारी आहे, तुमची पण गँग आहे वाटत. पार्टनरशिप मध्ये तुम्ही पण पाकिट मारता? अहो तुम्ही काय पाकिट बरोबर पाकिट मारायलाही घेऊन आलात का? ए पाकिट मार कोणाला बोलतोय? ओ सोडा, ओ आत्मा, ओ सोडा, ओ ओ सोडा सोडा. ओ जिगा सगळी पाकिटं मारलेत ना, ती बाहेर काढ. एवढीच आहे. मला यातलं तुमचं पाकिट आहे का? नाही हो, यातलं कुठलं नाहीये. याला ना पोलिसांच्या ताब्यातच देते म्या. ताई ताई मला माफ करा, मी तुमच्या पाया पडतो ताई. परत चोरी करशील? आत्ताच पासून चोरी करायचं बंद करतो, माफ करा मला. हा
गेला. ही पाकिट ज्यांची ज्यांची आहेत त्यांना देऊन टाका ना. चला. पण माझं पाकिट मिळालं नाही तर काय? शोभा वैता गेल. शोभाला कसं तोंड टाकू? काय करू मी? घराबाहेर जायचं कळलं? अगं पण शोभा, अजून तुला पाकिट शोधता आलं नाही? अजून पाकिट शोधता आलं नाही? शोभा मी प्रयत्न करतोय ना. आयुष्यभर शोधलंस ना तरी सापडणार नाही. आपण एक करूया, आपण पोलिसात कंप्लेंट देऊया. अहो नको, पोलिसात कंप्लेंट नको. का नको? अहो काय होतं, पोलीस चोराला पकडतात त्याला मार मार मारतात, तो मला बघवत नाही. आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला तरी त्रास कशाला? अरे देवा तुला सगळ्यांची चिंता. अरे पण माझ्या पैंजणाचं काय? पैंजण मी काम करतो, मी दुकानात जाऊन त्यांना विनंती करतो की माझ्याकडनं रिसीट हरवले, कदाचित त्यांना दया येईल आणि देतील मला. शोभे मी नक्की सांगते, हा हा आपल्यापासून ना काहीतरी लपवतोय. चल आपण पोलिसातच जाऊया. अहो पोलीस कंप्लेंट नको. तुम्ही कंप्लेंट केली आणि पाकिट जर घरी सापडलं ना तर पोलीस तुम्हाला घेऊन जातील खोटी कंप्लेंट केली म्हणून. नको. अरे बापरे. हा बरोबर, आपण ना घरातच बघू. हा थांब, तुझी ना आपण एकदा बॅग तपासूया. काय? हा ऐका. काय बॅगेत? मी बघितलं नाहीये बॅगेत. नाहीये? खरंच नाहीये. मग खाली कुठे विसरला होतास का तू? नाही खाली नाही विसरलो. पाकिट शेवटचं कधी पाहिलंस? नाही नक्की आठवत नाहीये. अरे मोन्या आठव ना, कुठे ठेवलं होतं पाकिट? अगं मी पाकिट नेहमी माझ्या अशा पॅन्टच्या मागच्या खिशातच ठेवतो. शेवटचं कधी पाहिलं होतंस? शेवटचं हा सकाळी पेपर आणि दूध आणायला गेलो होतो ना तेव्हा बघितलं होतं. अरे सकाळी पाकिट मी सुद्धा बघितलं होतं, त्यात मी 200 रुपये ठेवले होते पैंजण आणायला. हो हो का? माय अरे देवा काय झालं? काय झालं? एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. शोभे अगं काय झालं? शोभा हे अगं भांडी घासून ठेवलेच सगळी दिसतंय मला. भांडी नाही घासत आहे. बर काय हवाय का तुला मी देऊ? जरा गप्पा बसशील का? तिची दिली रिसीट कधी ते पैंजण आणणार देवाला ठाव. रिसीट त्याच्यातच आहे. चाळीस पैसे पण न्यायच्या पाकिटात. उद्या विचारला तर सांगेल. आणणार होतो शोभा पण पैसे नव्हते ना माझ्याकडे. ठेवतेच पैसे. शोभे मी कशाला बोंबलतीये? अच्छा इथं आहे वय. या मी असं ऐकणार नाही माझं. काय या काकेत कसा गावाला वळसा बघ ना. रिसीट बघ रिसीट. हो हो थांब जरा ते शोधते. हा पडली. कुठं बघ कुठं? तूच बघ. हा बघ माझा आणि मोहनचा आहे ना. झालं समाधान? माझा याच्यावर संशय आहेच.